मला हे म्हणायचं, दररोज मला स्वप्न पडतात मी पांढऱ्या गाडीमध्ये फोर व्हीलर मध्ये येतो जातो विमानामध्ये फिरतो. पण त्याच्यासारखा अभ्यास पण करतो, मग तो अभ्यास करण्याची तयारी तुमची असली पाहिजे. जर तयारी असेल तर नक्कीच तुम्ही यशस्वी होऊ शकतात. म्हणजे आपल्याला टाइमपास कुठे करायचा आहे? आपले मित्र परिवार फिरायला गेले म्हणून आपण फिरायला चाललो, टाइमपास करायचा नाही. दररोज आपण अभ्यासामध्ये मग्न असायला पाहिजे. दररोज आपल्याला जे बनायचं आहे त्याच्यामध्ये मग्न असलं पाहिजे, त्याचे स्वप्न पडले पाहिजे. त्याच गोष्टीचे एकच ठरवा जीवनामध्ये की मला हे बनायचंय. नाहीतर 10वीला मी म्हटलं मला कलेक्टर बनायचंय, 12वीला गेलो नाही मला पत्रकार बनायचंय, पुढे गेलो नाही मला वकील व्हायचंय, चालणार नक्की. तुम्हाला बनायचं काय हे तुम्ही ठरवा पहिला. आणि त्याच्यासाठी काय काय मार्ग आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी आहे, त्याच्यातून मग तुम्ही तो अभ्यास करा, त्याच्यातून तुम्ही पुढे जा. आता हे एकाच दिवसामध्ये किंवा एकाच वेळेस सांगून होणार नाही, कारण दिवस भरपूर आहे तुमच्या समोर. याच्यावर एक एक्झाम्पल देतो आणखी एक, की एक विद्यार्थिनी गावची होती आणि तिला कलेक्टर बनायचं होतं आणि नुकतीच जाहिरात आली की 455 जागा कलेक्टरच्या भरायच्या. पण तिच्या वडिलांनी सांगितलं, बाळा मी आताच गावात जाणार, पत्र न्यूज पेपर वाचणार की 455 जागा सुटल्या. त्या मुलीने सांगितलं, मी कालच बघितलं 454 जागा होत्या. आणि तुम्ही 455 जागा कशा काय म्हणता कलेक्टर बनण्यासाठी? नाही, मी आताच वर्तमानपत्र वाचलं. तेव्हा त्या मुलीने सांगितली की एक जागा ही माझी आहे त्याच्यामध्ये, म्हणून तेवढा अभ्यास तिने केलेला होता, एवढं तिने ठामपणे सांगितलं की त्याच्यामध्ये माझी एक जागा आहे. एवढा अभ्यास, एवढ्या गोष्टी तुमच्याकडे असेल तरच तुम्ही ते ठरवू शकता आणि तुम्ही ते करू शकता. आता तुमच्याकडे वेळ पण आहे. 12वी नंतर जर तुम्हाला 15वी दिल्यावर तुम्ही कलेक्टर बनायचं असेल, PSI बनायचं असेल किंवा तुम्हाला सेल टॅक्स इन्स्पेक्टर बनायचं असेल, तर तुम्हाला 15वी ही कमीत कमी परीक्षा आहे. त्या 15वीच्या नंतर तुम्ही ती राज्यसेवा गव्हर्नमेंटची MPSC परीक्षा देऊ शकता, UPSC परीक्षा देऊ शकता. आणि ते काही एकदा क्वालिफाईड झालं की तुम्हाला मागे बघायची गरज नाही, कारण तुमचं जीवन तुमच्या